इथं अगरबत्ती लावून म्हणजे पूजा करत असताना प्लॅस्टिकला पेट घेतला, वात खाली पडून, काडी खाली पडून, आणि त्याच्यामुळे माझं लक्ष नसल्यामुळे मी देवपूजा करत असल्याच्या नादात प्लॅस्टिक पिशव्या खाली पडल्या, तर त्याला पेट घेता घेता ते बाकीचे कॅनला लागत लागत कॅन सगळे पेटले. ते कसली फॅक्टरी? आपले हे ॲसिड सप्लाय करतो आपण, स्वच्छतेचं केमिकल, स्वच्छतेचं ॲसिड, संडास वगैरे बाथरूम क्लीन करण्यासाठी, आणि फिनेल, फरशी पुसायचं फिनेल. किती नुकसान झाले कोण जा तुम्ही? साधारण 4-1 लाखापर्यंत झालं असेल, कालच माल आला होता. पोलीस पण जखमी आहेत अधिकारी? हां, पोलीस अधिकारी. हां, ते भरलेले मोकळे कॅन स्फोट घेतल्यामुळं थोडंसं बाहेर आलं ते, आणि थोडंसं 1-2 पोलिसांनी जरा हाताला जरा केस वगैरे असेल. थोड्या म्हणजे 1 तासाभरापूर्वी आम्हाला मिरजेमध्ये गणेशनगर या एरियामध्ये आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर सत्वर आम्ही मिरज फायर स्टेशन आणि MRDC फायर स्टेशनच्या 2 गाड्या या ठिकाणी रवाना केल्या. इथं आल्यानंतर अशी परिस्थिती लक्षात आली की इथं संडास आणि बाथरूम धुवायचं जे ॲसिड असतं ते ॲसिड आणि फिनेलचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकला अचानकपणे आग लागली होती. त्यामध्ये एक बऱ्यापैकी 5-6 कॅन ब्लास्ट झालेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर बघितलं आम्ही. तर आमच्याकडे असणाऱ्या 3 अग्निशमन दलाच्या वाहनाच्या सहाय्यानं केमिकलला लागणारं जे आमचं फोम इक्विपमेंट आहे त्या इक्विपमेंटच्या सहाय्यानं त्याच्यावर फोमचा मारा करून लागलेली आग आम्ही ताबडतोब कंट्रोलमध्ये आणलेली आहे. आणि या आगीमध्ये पोलीसचे एक अधिकारी आणि संबंधित कंपनीचे जे मालक आहेत त्यांना थोडंसं अंगावर केमिकल उडल्यामुळं दुखापत, किरकोळ दुखापत झाली.